वाते वेद सिद्धांत सौरसु भारतीय दर्शन शास्त्रामध्ये बर का प्रभुजी भिन्न भिन्न प्रकारची मत आहेत. एक मत अद्वैत मत आहे, एक मत शुद्धाद्वैत मत आहे, एक मत द्वैत मत आहे, एक मत द्वैताद्वैत मत आहे, आणि आपल्या परंपरेत इस्कॉन मध्ये अचिंत भेदाभेद मत आहे. सांख्यांचं एक मत आहे, बौद्धांचं एक मत आहे, सर्वम क्षणिकम क्षणिकम जगत. इस्कॉन में कहते रहते हैं कि छिपा हुआ प्रच्छिन्न बौद्ध मत. भिन्न भिन्न प्रकारची मत आहेत, प्रत्येकाची मत स्वतंत्र आहेत. शेतकऱ्याच्या शेतात गायीच्या चाऱ्याच्या गंजीला आग लागली, तो रडतो, त्याचं मत असं आहे की येणाऱ्या उन्हाळ्यात मी गायींना आता काय खाऊ, त्याच्या डोळ्याला पाणी आलंय. म्हणजे गायींना काय खाऊ घालू, मी आता कसं करू, या मतानं तो विव्हळ होतोय. आणि तेवढ्यात शूटिंग करणारे काही सिरियलवाले आले, ते म्हणाले क्या सीन आहे यार, आत्ता आग लागलेली, आता शूट करायला पाहिजे. माझ्यासारख्या दाढीवाल्याला सिगारेटची काडी ओढताना अचानक आग लागली. माझं मत आहे मला वाचवा, आणि समोरचा शूटवाला म्हणतो की सीन आहे यार. ही प्रत्येकाची मत वेगळी. मला वाटतं महाराजांचं पखावज वादक अत्यंत गोड रसाळ आहे, हे माझं मत आहे. काहींचं मत असे रसाळ सर की याने जरा मोठ्याने वाजवायला पाहिजे होत, मत आहे. काहींचं मत आहे की ईश्वर निर्गुण आहे, काहीचं मत आहे ईश्वर सगुण आहे. पण नामसाधनेचं महत्व सांगताना तुकोबऱ्यांचं वाक्य असे, सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद. निर्गुण तुझ म्हणे भेद त्याच मत आहे, पण आमचं मत आहे तू का म्हणे भेद नाही नामे. गोविंद हरी कृष्ण या संकीर्तनास देश काल परत्वे भेद, तिथे नक्षत्राच भय नसत. सतनं कीर्तयंतो माम दिन रजनी भगवत चिंतन आपण करू शकता. प्रत्येकाची मत भिन्न भिन्न आहे. यज्ञकर्मा सुद्धा चार वैदिक असले तो म्हणतो नाहीये, मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या समोरच्या अंशामध्ये कुंड तयार व्हायला हवं, एकाचं मत आहे. दुसरा मत म्हणतो हवन करण्याची काय आवश्यकता आहे, तदनुसार सप्तशतीचे पाठ अधिक केले तर यज्ञाचंच फळ मिळतं. एक जण म्हणाला अरे यज्ञ केल्याविना वैदिक फळ प्राप्ती होत नाही. दुसरा म्हणाला माझं असं मत आहे प्रायः कलियुगात यज्ञकर्म करणं कठीण आहे, तर वाघयज्ञ करावा असं माझं मत आहे. वाघयज्ञ म्हणजे भजन कीर्तन भागवत कथा कीर्तन रामायण भीष्मस्कंद इत्यादी. हे प्रत्येकाची मत आहे. काहींचं मत आहे की महाराजांनी उभा राहायला पाहिजे होतं. मी त्यांना उत्तर दिलं अरे बीडला एवढे उभा राहतात की पक्ष पुरत नाहीत लोकांना, पुन्हा वेगळा मी कशाला उभा राहतो. हे माझं मत आहे. प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न आहेत. काहींचं मत आहे अरे कीर्तनात पेटी त्यांना माईक द्यायला पाहिजे होता, वाजवायला पाहिजे होती, वाजवणारे होते. माझं मत वेगळं आहे. पांढरी दोन हा अनावट स्वर आहे, आणि सगळेच गंधर्व दैवत ऋषभ संवादिनी स्वर अनावट स्वरात सापडतीलच असं नाही, म्हणून नको असं माझं मत आहे. काहींचं मत आहे कीर्तनात विक्वानी मोठा आवाज असावा, माझं मत आहे आवाज कमी असावा. जेवढे वर्गणी देतात मंडपात येतात त्यांनाच कानावर जावा असं माझं मत आहे. घरी पडल्या पडल्या जोड्या बुटासहित अगदी बिअरची बाटली घेऊन जर ते त्याचा अभ्यास करत असेल आणि तिथे कीर्तन कानावर जात असेल तर हे बरं नाही, म्हणून आवाज कमी असावा असं माझं मत आहे.
एक म्हणले रात्रीचे कीर्तनकार काय पोवाडा गायला काय आवाज होता त्यांचा यार. मी म्हणालो कदाचित ते शाहीर असतील असं माझं मत आहे. प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहे. पिंडे पिंडे मतीर भिन्न हा कुंडे कुंडे नवंपय हो. प्रत्येकाची मत भिन्न आहेत. परंतु वारकरी संतांनी सिद्धांत शोधला. संत एकांती बैसले सकळ सिद्धांत शोधिले. भिन्न भिन्न मत मोडली मोडून या नाना मते नेति सिद्धांत सौरसू. गणपतीच्या हातात असलेला गुळाचा मोदक म्हणजे काय सिद्धांत मत आहे ते. नेति सिद्धांत सौरसू एके हती दंतू स्वभावताची खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. ह्या ओव्या पाहिल्या आणि अर्थ लावला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे वेळ वाया घालवत नाही. प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहेत. काहींचं मत आहे जगत हा भास आहे. काहींचं मत तसं नाही. कर्ता आणि जगत दोन्ही पण सत्य आहे. काही म्हणतात फक्त ब्रह्म सत्य आहे जगत अजिबातच नाही. काही म्हणतात नाही तम ही सगळी बसलेली सत्येत कमीथे जगतच नाही तर जगतात बीड आहे का. बीड मध्ये हे गोविंद नगर आहे का. काय भाग असेल गणेश नगर आहे का. त्यातलं आजचं कीर्तन आहे का. कीर्तन सांगणारा खरा आहे का आणि ऐकणारे खरे आहेत का असं भांडण लागेल ना. ते असे भिन्न भिन्न मत आहेत. मोडून या नाना मते नीति सिद्धांत सौरसो निळामणे ते हे संत वा ऐसे संत कृपावंत सुख सिंधु विठोबार कुमार. मला पाहायला मी नसणार आहे. तेव्हा स्वरूप माझं कसं असेल तर असं असेल. नाही कळलं तुम्हाला. आपले मरण पाहिले मी डोळा. मरण माझे मरून गेले मज केले अमर. मी कोणाचं तुमचं नाव न घेतलं. तुम्ही एवढं प्रेम करताय माझ्यावर त्याला कारणीभूत हे लिखरू आणि सचिन महाराज दोघ जण कारणीभूत. त्यांना तुम्ही पाठबळ द्या. खूप गोंडस खूप प्रेमळ आहे. मी माझ्या मठावरती सुद्धा ज्ञानेश्वरी अनुष्ठानपूर्वक पारायणाला तुम्हाला बोलवलं. लग्झरी गाडी करून तुम्ही सगळेजण आलात आणि लग्झरी पारायण केलं तुम्ही. मला वाटतं येणाऱ्या प्रत्येक कुंभात तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन जावं आणि येताना परत पुन्हा आणावं. मी तर यावर्षी येणाऱ्या कुंभात एक ऍडच लिहिणार आहे पेपरला आणि मीडिया तंत्राला की संन्याशांची भरती करणे आहे. आमच्या सचिन महाराज कुठे गेले. तुम्ही सुटले हो आमच्यात. नाही त्याला आग्रह नाही करणार. त्याची आई तिकडे पाहती डुमकून. सुखे करावा संसार काही हरकत नाही असो आणि संसारी जे भेभेगु करी. माझी मात्र फार कसोटी झाली. ग्रहस्थ जीवन जगत यति धर्म स्वीकारावा लागला आणि जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. यांनी आम्ही भजनं केली आहेत. त्यांच्या बंधूंनी भजनं केली आहेत. त्यांच्या मातोश्री मोठ्या परमार्थप्रेमी सदैव गुरुचरित्र होत असायचे. आजही ते प्रेम कायम आहे आणि पोरही परमार्थ चांगले उच्च कोटीचे निघाले. मी गडावरती पाहिले जाऊन आता म्हणजे सगळ्यांच्या प्रती माझ्या अंतःकरणात ओलावा भावना आहे. आपण भजनं केली आहेत अत्यंत गोड. परवा एक प्रसंग असा आला की मनोज महाराजांना म्हणालो मला आज दिवसभर तुमच्या संगतीत राहायचं आहे. तिथी नक्षत्र नाही पत्रिका छापला नाही निमंत्रण नाही काही नाही. चाटे महाराजांच्या घरी आम्ही गेलो
आणि दिवसभर तास दोन तास थांबलो. एक दिवस लक्ष्मण बाबा आणि मी आमच्या खरमाटे महाराजांचं गड तासभर थांबलो. हे आमचे पैठणकर मला म्हणाले, गुरुग्रही दर्शन घेऊन या. केवढं प्रेम, केवढा जिव्हाळा. पत्रकार बांधव आमचे आदरणीय प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य पूर्व परंपरेचा मठ पिंपरीचे माऊली आणि रामकृष्ण बाबा वरगावकर ज्यांच्या घरी उतरायचे त्यांच्या घरी मला घेऊन गेले. केवढा जिव्हाळा, केवढं प्रेम, केवढा स्वाद. मंडळाच्या विस्ताराच्या माध्यमातून आपण खूप फिरलो एकेकाळी. आजही तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि तुम्ही नोकरी प्रपंच करत करत ही पारमार्थाची सिद्ध साधनेची रचना जी केली ना ती अफलातून आहे. आज तुमचं नाव आहे इथे पारमार्थाच्या क्षेत्रामध्ये. लोक आपली आभूषणाला आणि राहण्याला भुलून जातात, तसं करू नये. सचिन महाराज बघा किती गोड लिखू, अत्यंत सुंदर सुरेल भागवताची कथा करतायत. मोठ्याला मोठं म्हणावं चंद्रकांत महाराज, आपल्या माणसाला मोठं म्हणायला शिकायात आपलं मोठे वागत कुणी मिळतील, पण हे जे आपल्या कामाला येतील ना दुसरे येणार नाही. म्हणून महाराजांना तुम्ही सगळ्यांना आश्रय द्या. सप्ताहाला लागणार अर्थार्जन त्याविना काही भागतच नाही. स्पीकर आहे, मंडप आहे, गायक आहे, वादक आहे, येणं आहे, जाणं आहे. मी माझ्याबद्दल बोलत नाही कारण ढेकणाला ढेकण चावत नसतो. पण गुरुजी अवघड प्रसंग आहे सगळे. इतरांच्या सप्ताहात जाऊन मार्गदर्शन करणं वेगळं आणि स्वतः सप्ताह करून पात्र उचलणं वेगळं. जे करतात त्यांनाच ठाऊक आहे. एक दिवस मी सचिन महाराजांच्या घरी गेलो. अहो सपत्नीक दोन्ही बंधूंनी, भगिनींनी आणि ताईंनी श्री महाराजांच्या चरणाची पाद्य पूजा केली. मला फार आनंद वाटला, समाधान वाटलं. मला पारमार्थाचा बेस आहे पूर्वीचा. जाता जाता एवढा स्वार्थ सांगतो आणि कीर्तनाचा समारोप करतो. म्हणजे आमच्या संतोषजीच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून संप्रदायात निरोपही जाईल. आमचं मूळ घराणं कर्नाटक राज्यातल्या आदी माईलाच. इसवी सन 1589 इब्राहिम आदिलशहाचे आक्रमण होऊ लागले. त्या आक्रमणाला, अतिक्रमणाला, अत्याचाराला कंटाळून मल्हारपंत निवर्तले आणि केशवस्वामी वेद विद्यालयात आळंदीला तीर्थक्षेत्रात अध्ययन करण्यासाठी गेले. 12 वर्ष शाळीग्रामाला त्यांनी तुलसीदल वाहिलं. आणि ऐका चमत्कार, ऐका अघटित घटना, ऐका दृष्टांत, ऐका साक्षात्कार. 12 वर्ष तुलसीदल वाहिलं शाळीग्रामाला श्री महाराज. त्यातनं विठ्ठल मूर्तीनं केशवांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. नंतर त्यांचा विवाह झाला आणि ते जनित जनार्दनाच्या संगतीत बीडला आले, चंपावती नगरीमध्ये. तिथनं त्यांना साक्षात्कार झाला आणि नवगण रूपात मी ब्रह्मस्थापित तीर्थक्षेत्रात राजुरीत वास्तव्य करतो तिथे ए. म्हणून केशवस्वामी राजुरीला पोहोचले. त्याच क्षणाला बारशी तालुक्यातनं, सोलापूर जिल्ह्यातनं, जगताबाच्या कुळातील, पण देवान बोध केल्यामुळं ज्यांचं नाव बोधले पडलं ते संतश्रेष्ठ माणकुजी महाराज बोधले. हे धामणगाव ते पैठण यात्रेत षष्ठीला जाताना राजुरीला 2 दिवस थांबले. तिथं माणकुजी महाराजांनी केशवांच्या कपाळाला भाली बुक्का लावला. म्हणजे पंचसंस्कारातला एक संस्कार, तिलक संस्कार झाला. त्यांना स्वप्नदृष्टांत गजकंथडी नाथांचा झाला. त्यांचे थोरले बंधू विरक्त माधव वेदातले ज्ञाते, पण संत तत्वज्ञानाचा अभाव, अर्थसंगती कळत नव्हती. रडत असायचे की मला हे कळत नाही, उपनिषद ब्रह्मसूत्र पाठ आहेत पण ज्ञानोबरायांच्या कूट अभंगाचा अर्थ लागत नाही. मग त्यांना असं उमगलं, कळलं की पैठणातनं एकनाथ महाराज आपली भागीरथी नावाची कन्या तिला भेटण्यासाठी कर्नाटकात आले. म्हणून विरक्त माधव पाया पडण्यासाठी नाथांना भेटले.
नाथाने कडकडून आलिंगन दिलं, डोक्यावर हात फिरवला आणि त्या विरक्त माधवाला अवघडातल्या अवघड अभंगाचे वेद उपनिषदाचे अर्थ सहज स्फुरले आणि कीर्तन प्रवचन करून तो जनजागृती करू लागला. आणि कर्नाटक ते पैठण त्यांनी दंडवत घातलं म्हणून त्याचं नाव दंडवत स्वामी त्याला साक्षीला आहे. आई गोदावरीच्या तीरावर आत्ता सध्या त्यांची समाधी आहे. या परंपरेत मी जीवन जगतो आणि संत केशवांना संत बहिणाईंची माळ आहे. आमच्याकडे वर्णन असे, काला ओणी बोधल्यांच्या कराने मागत भिक्षा सदैव कोरान्न दाने, बहिणाई जासी गळा माळ घाली शंकरानंद म्हणता वती शांत झाली. आता आमच्याकडे तेवढा मठ आणि राजुरी दाखवायला काही नसल्यामुळं हा इतिहास लोपला. पण त्याचं प्राकट्य करण्याकरता जसे ज्ञानोबाराय प्रकटले तसे प्राकट्य तुम्हाला मला करावं लागेल. अशा पवित्र महापुरुषांच्या कुळात माझंही सेवा समर्पणाचं काम सद्यस्थितीला चालू आहे. तुम्ही अत्यंत प्रेमापोटी मला या ठिकाणी बोलवलं. राजुरी मोठं तीर्थक्षेत्र आहे. संत नरहरी महाराज सोनारांचे पूर्वज हरिप्रसाद हे नवगण राजुरी तीर्थक्षेत्रातले होते. परवा तुम्ही जो ग्रंथ दिला नरहरी विजय त्यात 10 ओव्या डॉक्टर मंगला पाठक सिन्नरकर मुंबई विद्यापीठ सत्वाचा सागर त्या ग्रंथात पुरावा आहे. गजानन उदावंतांनी जो ग्रंथ लिहिला त्यातही पुरावा आहे. संत बहिणाईच्या गाथेतही विरक्त अच्युताश्रम स्वामींचा पुरावा आहे. असे अनेक पुरावे, योगींद्र स्वामी गणपत्य भक्त राजुरीत राहिले त्याचा सिद्ध पुरावा आहे. डोंबरीचे तिरी उत्तम टेकडी तेथे गजकंथडी राहत असे, म्हणजे गजकंथडींचं सिद्धस्थान राजुरी तीर्थक्षेत्र होतं. आणि साक्षात चतुर्मुख ब्रह्म्यानं 4 मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे एका शिलेवर 4 गणपती आहेत. असा स्वल्प अल्प पण सूत्रवात इतिहास तुमच्या समोर मांडला. मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि वेळ अधिक झाला आहे तरी तुम्ही थांबलात, तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि माऊलींचं भजन घेतो, ज्ञानेश्वर इष्ट कृष्णं वंदे जगद्गुरु या पवित्र देवालया त्यांच्या चरणी समर्पित करतो. कीर्तनाची जागा निवडतानाही मोठी अगदी निरीक्षित निरीक्षित गेली हो, या संत वचनाप्रमाणे जागा तुम्ही निवडली. ज्यांनी जागा दिली त्यांचं परमेश्वराने कोटी कल्याण करावं, तिथे सुख शांती समाधान ऐश्वर प्राप्त व्हावं, त्यांना आरोग्य उत्तम मिळावं. तुम्ही सगळेजण महाराजांना खूप खूप मदत करा. तुम्ही जेव्हा मला कुठल्याही क्षेत्रात आवाज द्याल तेव्हा राजुरीवरनं 1-15 मिनिटात 10 मिनिटात मी तुमच्याजवळ इथे असेल. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. जसं मी पूर्वी प्रपंचात असताना मकरंद अद्वैत तसे तुम्ही आणि सचिन महाराज मला, त्यामुळं काही वेगळा भाव नाही. हे कीर्तन पुन्हा एकदा तुम्हाला समर्पित करतो. आता चाल काही म्हणायची नाही, आपण थांबूया या ठिकाणी. माऊलींचं भजन झालं आहे आपलं. विठ्ठल जय जय Oh,